मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। सांगली जिल्हा वरिष्ठ समाज अध्यक्षपदी संजय लक्ष्मण साळुंखे जत यांची निवड। विठा येथे मंगळवार दिनांक 5 डिसेंबर 2023 रोजी खानापूर तालुका परीट समाज मेळावा संपन्न झाला। यावेळी महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळ सांगली जिल्हा अध्यक्षपदी संजय लक्ष्मण साळुंखे जत यांची व प्रदेश उपाध्यक्षपदी मनोहर सदाशिव साळुंखे सांगली यांची निवड करण्यात आली। प्रदेश अध्यक्ष राजेंद्र शेठ खैरणार यांच्या सहीच्या निवडीचे पत्र। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विटागावचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला। तसेच परीट समाज पश्चिम विभागीय अध्यक्षपदी अनिल साळुंखे विटा यांची वसंत गाडगे महाराज नागरी पतसंस्थाच्या संचालकपदी सांगली जिल्हा संपर्क प्रमुख व शिराळा तालुका अध्यक्षपदी रवी यादव यांची निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी ओबीसी संघटनेचे राज्य सरचिटणीस संग्राम माडे, माजी नगरसेवक प्रशांत कांबळे हजारे, डॉक्टर शंकर बुद्बावी, डॉक्टर प्राध्यापक हंबीरे सर, पुरुषोत्तम डिवटे, विजय नागदेव, संजय मगदूम, संजय चौथे, माजी जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे, जिल्हा लॉन्ड्री असोसिएशन अध्यक्ष अशोक साळुंखे, जिल्हा संपर्क प्रमुख रवी यादव, जिल्हा महिला अध्यक्ष शर्मिलाताई शिंदे, जिल्हा सचिव विजय खेडकर, राज्य सल्लागार सुमनताई परीट, सूर्यकांत परीट, जिल्हा उपाध्यक्ष कुमार गायकवाड, संजय जांभळे, बबन माने, अनिल शिंदे, जयसिंग परीट, धोंडीराव शिंदे, नितीन यादव, शोभाताई साळुंखे, शिवाजी साळुंखे, हनुमंत साळुंखे, महेश परीट, तसेच महिला समाज बांधव मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या।